यू. न्यूज 18 लोकमत मुक्ता सन्मान 2023 आपल्या 8 पुरस्कार प्राप्त मुक्ताची सुरुवातीला छोटी फिल्म. दिव्यांग मुलाच्या आईची वेदना ही तिलाच माहिती असते. जिथे एक दिव्यांग मूल सांभाळणं कठीण असतं, तिथं तिनं इतरांच्या आयुष्यात आनंद भरण्याचं काम केलंय. पोटचं दिव्यांग मूल सांभाळतानाच्या जाणीवेतून ही माऊली 80 दिव्यांग लेकरांची आई बनलीय. आपलं दुःख बाजूला सारून इतरांच्या आयुष्यात हर्ष भरण्यातच आपला आनंद शोधणाऱ्या हर्षाली चौधरी. त्यांनी आपल्या मुलाच्या ऋषीच्या नावानं मल्टीपर्पज फाउंडेशनची स्थापना केली. या अंतर्गत उडान प्रकल्प सुरू करत 79 मुलांना उभारी देण्याचं त्या काम करतायत. अशा या स्पेशल आईला न्यूज 18 लोकमतचा सलाम. व्यासपीठावर आमंत्रित करते 80 मुलांची स्पेशल आई हर्षाली चौधरी यांना. जोरदार स्वागत हर्षाली यांचं. डॉक्टर भारती पवार सन्मानचिन्ह प्रदान करतील आणि स्मिता गोंडकर सन्मानपत्र आणि भेट देऊन हर्षाली यांचा सन्मान करतील. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हर्षाली यांचं. हर्षाली, तुम्हाला यावर्षीचा मुक्ता सन्मान पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होतो. एका मुलाची आई होताना एका दिव्यातून जावं लागतं असं म्हणतात. तुम्ही एवढ्या मुलांची आणि त्या विशेष स्पेशल चिल्ड्रनची तुम्ही आई होता. 110 आता तुमची मुलं आहेत, हा अनुभव कसा आहे? म्हणजे एक आई म्हणून मला खूप हे वाटतं आता की मी एवढ्या लेकरांची माय आहे म्हणून. आणि ह्यात जी मुलं आहेत, आधी 80 मुलं आहेत जी तुम्ही आता कॅमेऱ्यात बघितली, तर ही मोठी मुलं आहेत. पण सध्यास्थितीत जी छोटी छोटी म्हणजे अगदी एक दिवसाचं बाळपण आहे आमच्याकडे आणि अगदी 2 ते 3 महिन्याचं बाळपण आहे. ह्याचं कारण असं की ही दिव्यांग मुलं जेव्हा म्हणजे मोठी होतात तेव्हा त्यांना घडवणं फार कठीण असतं. कारण की जसं आपण म्हणतो की कुंभार जेव्हा मातीचं मळकं घडवतो आणि त्याला आकार एकदा दिला गेला की मग त्याचा रिप्लेस नाही करता येत, तसं जर हा छोट्यापणीच जर ह्या बाळाला आपण योग्य वेळी त्याला ट्रीटमेंट दिली तर हे बाळ बऱ्यापैकी म्हणजे नॉर्मलपर्यंत येऊ शकतं. म्हणून आपण सध्या उत्तर महाराष्ट्रातील एकमेव EIC सेंटर आहे आपलं, की ज्यात आता सध्यास्थितीत नवीन 35 मुलं ॲडमिट आहेत, की जे अगदी छोटी छोटी म्हणजे 0 ते 3 वर्ष वयोगटातली, की त्या मुलांना आपण ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, फिजिओथेरपी आणि त्यांच्या पालकांना कॉन्सिलिंग वगैरे करून त्या मुलांना आपण योग्य व्यवस्थित करू. तुमच्यापर्यंत पोहोचतात कशी बाळ? आत्ता म्हणजे जेव्हा हे सुरू केलं होतं आपण, तर ऋषीलचा जन्म एक सदन कुटुंबात झाला. म्हणजे देवाच्या कृपेने फॅमिली बॅकग्राऊंड त्याचं खूप सदन होतं आणि त्याला खूप पाठिंबा होता. त्याच्यामुळे त्याची तर आम्ही अगदी म्हणजे देशविदेशात अनेक ट्रीटमेंट्स वगैरे केल्या पण त्याला काही फरक पडला नाही. मग जेव्हा आम्ही नंतरचा विचार केला की आपण तरी सदन होतो म्हणून हे करू शकलो, मग फॅमिली म्हटली की आपण आपल्या मुलांसोबत इतर ज्या मुलांना हे माहिती नाही आहे ज्या त्यांच्यासाठी पण आपण हे करूयात आणि निःशुल्क करूयात एक मनाचं समाधान म्हणून. मग आम्ही जिथे दिसतील मुलं तिथे सुरुवातीला शोध घ्यायला सुरुवात केली आणि फ्री ऑफ कॉस्ट त्या मुलांना शिकवायला सुरुवात केली. हळूहळू मुलांची प्रगती बघत 1, 2, 3 करत करत मुलं खूप आणि मग नंतर NGO वगैरे ते खूप आव्हानात्मक असतं ना. एका दिव्यांग मुलाला सांभाळणं देखील आव्हान असतं ना. तुम्ही एवढ्या मुलांना सांभाळताय? ॲक्च्युली सर, जेव्हा एका आईला ते दिव्यांग बाळ जन्माला येतं तेव्हाच ती अर्धी होऊन जाते. म्हणजे तेव्हाच तिचं आईचंच काय संपूर्ण कुटुंब ह्या परिस्थितीशी लढत असताना खूप म्हणजे खूप किती जरी चांगली परिवार असला तरी खूप कठीण जातं. पण जर त्या मुलाला योग्य पद्धतीने व्यवस्थित हे केलं, म्हणजे खरं तर हे दिव्यांग मूल म्हणजे प्रत्येक ज्या घरात जन्माला येतं खरं तर बहुतेक म्हणजे 95% घरांमध्ये त्या मुलांना एक निरुपयोगी वस्तू या असं त्याला म्हणजे वागवण्यात येतं किंवा काही याच्याने ते वागवलं जातं म्हणजे हे नसताना अनावधानाने पण होतं कधीतरी. पण आम्ही हे पक्क ठरवलं की ह्या मुलांना आनंद, माया, प्रेम, आत्मसन्मान आणि आत्मनिर्भर बनवायचा प्रयत्न करायचा आणि मग म्हणून आम्ही ते प्रयत्न सुरू केले. आज आमच्याकडे जगातला पहिले 2 बचत गट आहेत की आज आम्ही 20 मुलांना सेल्फ एम्प्लॉयमेंट दिले आणि कॉर्पोरेट सेक्शनमध्ये जे मुलं वस्तू बनवतात म्हणजे चॉकलेट बॉक्स, गिफ्ट बॉक्स जे आपण कॉर्पोरेटमध्ये देतो, तर आम्ही देशविदेशामध्ये हे पोहोचवतो आणि यातून येणारं पूर्ण जे इन्कम असतं त्या मुलांपर्यंत पोहोचवलं जातं. जे की मुलं 40-50 घरातला गतिमंद मतिमंद मुलगा आहे ज्याच्या घरात कमाईचं काही साधन नाही आहे,
खरंच तुमची कामाची पद्धत ॲक्च्युली हे सगळं चॅलेंजिंग आहे आणि पेशन्स. आता स्मिताजी ना आम्ही तेच बोलत होतो की हे पेशन्स आहे आणि त्यांनी ही संख्या वाढवत वाढवत 110 नेणं म्हणजे एक सेवाभाव, मी म्हणेल एक सेवाभाव असतो मनात, वृत्ती असते तेव्हाच हे शक्य होतं. आणि तुम्ही खूप पॉझिटिव्ह वेमध्ये घेऊन त्या मुलांना पुढे घेऊन जात आहेत. सो आय एम सो हॅपी. मी खूप अभिनंदन करते आणि शासनाच्या पण खूप योजना आहेत, मी त्याच्याविषयी तुमच्याशी नक्की संपर्क करेन. थँक्यू. तुमच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा. थँक्यू. आभार हर्षालीजी. आपण प्रेक्षकांमध्ये जाऊन स्थानापन्न व्हावं.